ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पूरस्थितीत यंत्रणा सज्ज, पालकमंत्री सतेज पाटील संभाव्य पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते। पूरस्थितीचा फटका ज्या गावांना सर्वाधिक बसला आहे अशा गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, तसेच जी गावे स्थलांतरित करावी लागतात अशा गावांवर लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं। बोटी सज्ज ठेवाव्यात, त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीसाठी प्रशासनाने जागा शोधावी। ही जागा शोधत असताना दुर्गम तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावं। आपत्तीसाठी लागणारं मनुष्यबळ सज्ज ठेवावे अशी सूचना त्यांनी केल्या। यावेळी निवासी उपजिल्हा अधिकारी भाऊसाहेब गलांडे, यावेळी प्रभारी जिल्हा अधिकारी डॉक्टर कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संपाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी कोल्हापूरहून महेश कांबळे।